देवेंद्र फडणवीस हा माणूस या मराठी माणसाचा, महाराष्ट्रातल्या अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा द्वेष आहे. आव्हान देता काय मुंबऱ्यात मंदिर उभारा आम्हाला? लाज वाटते तुम्हाला आम्ही मंदिर बांधतोय याची? लाज वाटते का शिवरायांचं मंदिर आम्ही बांधतोय? तर मंदिर बांधतोय गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात. अशी माणसं या महाराष्ट्रात जन्माला आली आणि भाजपा त्यांना पोचताय. कुठून आले? गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याची फळं आहेत. पण गेल्या काही दिवसापासून माननीय उद्धवजी एक विषय मांडतायत, त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री मिंदे असतील, त्यांच्या पोटामध्ये कालवा कालव सुरू झाले. उद्धवजींचं म्हणणं आहे की आमचं सरकार आल्यावरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजीचं, शिवरायांचं मंदिर आम्ही उभं करू, छत्रपती शिवाजी राजांचं. हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. हे आम्ही का म्हणतोय की ज्या पद्धतीनं या राजवटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळून पडला सिंधुदुर्गच्या समुद्राच्या किनाऱ्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान फडणवीस, मिंधे, अजित पवार यांनी दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला, वारंवार जाऊन दिल्लीपुढे झुकतायत. महाराष्ट्राला प्रेरणा मिळावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात उभारू असं जेव्हा उद्धव ठाकरेजी सांगतायत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत, याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखणं विरोधकांच्या साहजिक आहे. काल देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत, या संकल्पनेची चेष्टा केली. देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. जेव्हा उद्धवजी सांगतायत मी शिवरायांचं मंदिर उभारीन, तेव्हा शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे आणि घडवून आणणारे देवेंद्र फडणवीसांनी त्याची खिल्ली उडवली. काय म्हणाले तोंड वेंगाडून? काय काय बोलले काय ते? की आधी तुम्ही मुंबऱ्यात उभारा. अरे मुंबऱ्यात काय, पाकिस्तानात उभारू? मुंबऱ्यात देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे का मुंबऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे? मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावरच कधी गेलेत का मुंबऱ्यात? आहे ना, मुंबऱ्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एखाद्या मंदिरासारखाच आहे. तुम्ही या देशातल्या मुसलमानांना बदनाम करताय. बटंगे तो कटंगे हे जे काय आहे ना, हे तुमचं चालत नाही धोरण तुम्ही अशा प्रकारे राबवताय. तुम्ही शिवाजी महाराजांचा गैरवापर करताय. देवेंद्र फडणवीस तुमचे पूर्वज मोगलांची चाकरी करत होते आणि महाराष्ट्राची गद्दारी करत होते. इतिहास बघा, ही फडणवीसी महाराष्ट्रात दाखवू नका या मराठ्यांच्या राज्यामध्ये, मराठी माणसाच्या राज्यामध्ये. तुम्हाला शिवाजी महाराजांचं मंदिर आम्ही उभारण्याची घोषणा करतात, तुम्हाला त्रास होतोय, यातना होतायत. तुम्ही जरांगे पाटलांची चेष्टा करताय, तुम्ही मराठा आंदोलनाची चेष्टा करताय, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार असं आम्ही सांगतोय त्याची चेष्टा करताय. तुम्ही शिवसेनेची चेष्टा करताय जी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी शिवरायांच्या प्रेरणेतून उभी केली. तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतका द्वेष का? याचं कारण तुमचं प्रेम महाराष्ट्रावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर नसून तुमचं प्रेम गुजरातवर. आणि म्हणून त्या काळामध्ये जी शिवरायाने सुरत लुटली ना, त्या सुरतवर तुमचं प्रेम आहे. तुम्ही समुद्रात, अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात, काय झालं? तुमच्या या चेष्टेकोर भूमिकेमुळे शिवरायांच्या बाबतीमध्ये स्मारक होऊ शकलं नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आम्ही तुम्हाला जिथे सांगाल तिकडे मंदिर बांधून देतो. तुमची हिंमत आहे मंदिरात यायची? तुम्ही शिवरायांचे द्वेष्टे आहात. देवेंद्र फडणवीस हा माणूस या मराठी माणसाचा, महाराष्ट्रातल्या अखंड महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा द्वेष आहे. हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
आम्हाला आव्हान देता काय? मुंबऱ्यात मंदिर उभारा आम्हाला, लाज वाटते तुम्हाला आम्ही मंदिर बांधतो याची? लाज वाटते का शिवरायांचं मंदिर आम्ही बांधतोय? तर मंदिर बांधतोय गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात, अशी माणसं या महाराष्ट्रात जन्माला आली आणि भाजपा त्यांना पोचताय. कुठून आले? गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला त्याची फळं आहे ती, आणि ही फळं ताकद बसले आहेत. आम्ही सहन करणार नाही. फडणवीस असंही म्हणते की राहुल गांधी सध्या, राहुल गांधींना सध्या शहरी नक्षलवाद्यांनी घेरलंय, राहुल गांधी काँग्रेसवाले तुम्हाला अफजल खानाच्या लोकांनी घेरलंय, म्हणून तुम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिराला विरोध करताय. अर्बन नक्षलवाद नंतर बघू. हे विषय नाहीत निवडणुकांतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला देवेंद्र फडणवीस हा नतद्रष्ट माणूस विरोध करतोय. चेष्टा करतोय मंदिराची शिवाजी महाराजांच्या. मराठी माणसानं विसरू नये हे. तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा पोटजातीचा असेल, मराठी म्हणून, हिंदू म्हणून देवेंद्र फडणवीस यांना